संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्यात सध्या तुरुंगात असलेले सेनेचे खासदार, आता त्यांच्याबाबत एक नवीन माहिती पुढे आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा ईडीनं केलाय. ईडीनं संजय राऊतांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. त्यानुसार 2006 ते 2007 पत्राचाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका झाल्या होत्या. त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते तर मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. त्याच काळात ही बैठक झाली होती. त्यात संजय राऊत माडा अधिकाऱ्यांसोबत सहभागी झाले होते. त्यानंतर राकेश वाधवान या प्रकरणात सहभागी झाले. यावर आपलं नियंत्रण राहावं म्हणून संजय राऊतांनी प्रवीण राऊत यांना पुढे करत गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचं संचालक केलं. सोसायटी माडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला होता. 672 भाडेकरूंना सदनिका देण्यात येतील, माडासाठी विकासकाम करण्यात येईल आणि त्यानंतर उर्वरित क्षेत्र विकासक विकेल असे या करारात म्हटलं होतं. पण बांधकाम कंपनीनं सर्व अटींची पूर्तता न करता जमिनीची विक्री केली. त्यातून कंपनीला 1034 कोटी रुपये मिळाले. हीच रक्कम HDILला हस्तांतरित करण्यात आली. त्यातील 112 कोटी रुपये प्रवीण राऊत यांना मिळाले. यापैकी 9 कोटी 60 लाख रुपये रोख स्वरूपात काढण्यात आले. त्यातील काही रक्कम संजय राऊतांना दिली असून त्यामधूनच त्यांनी अलिबाग येथे भूखंड खरेदी केला. इतकंच नाही तर दादरमधील फ्लॅटही याच पैशातून खरेदी केला असेही आरोप ईडीनं केले आहेत. ईडीनं केलेल्या दाव्यानुसार आता संजय राऊतांचा खरंच या प्रकरणात सहभाग आहे का हे चौकशीनंतरच पुढे येईल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.